अंबानी स्फोटक प्रकरण, मनसुख मृत्यू आणि गृहमंत्र्यांच्या मुद्द्यावरून भाजप खासदारांनी संसदेत थेट राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली, त्यावर राऊतांनी टोला लगावलाय. गुजरातमधले आयपीएस अधिकारी संजीव भट यांनीही तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात आरोपांचं पत्र लिहिलं होतं, तर गुजरात सरकार बरखास्त केलं होतं का असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर गुजरातच्या प्रकरणात मोदी आणि अमित शहांची चौकशी झाली होती असा पलटवार केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलाय. गुजरातमधले आय पी एस अधिकारी संजीव भट आणि दुसरे मला वाटतं प्रदीप शर्मा त्यांचं नाव आहे, नाव चेक करून घ्या तुम्ही, तर त्या दोघांनी सातत्यानं त्या काळामध्ये अशा प्रकारचे पत्रव्यवहार आणि पत्र लिहून ज्या गोष्टी उघड केल्या होत्या अत्यंत गंभीर, मग त्या पत्राच्या आधारावर सुद्धा गुजरातचं सरकार तेव्हा बरखास्त का केलं नाही आणि आज जे पत्र आम्ही ते समोर आणलं, जर ते पत्र आम्ही आज समोर आणलं तर काल जे राज्यसभेत आणि लोकसभेत थैथयाट करत होते बरं का, हे लोक त्या पत्रावरसुद्धा नाचतील का? आम्ही त्यांना बँड बाजा पुरवतो, ढोल ताशे पाहिजे आम्ही त्यांना तयार आहोत, नाचावं त्यांनी. नरेंद्र मोदी जी को सुप्रीम कोर्ट के बनाए एटीएस ने एग्जामिन किया था कि नहीं किया था, 12 घंटे इंटरोगेशन किया था कि नहीं किया था, कभी हमने विरोध किया था क्या? अमित शाह जी को जेल में भेजा गया था कि नहीं भेजा गया था? सुप्रीम कोर्ट का वो आदेश गलत था, उन्होंने एक साल अमित शाह को तड़ी पार किया था कि गुजरात नहीं जाएंगे, ये सच्चाई नहीं है क्या? ये कौन सी बात कही जा रही है, ये कौन सी बात कही जा रही है? ये भ्रष्टाचार का मामला है, गंभीर मामला है, इसको लेकर इतनी हल्के तरीके से बात करेंगे तो उनको मुबारक. लाल मातीतली कुस्ती म्हणजे बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची. कोल्हापूर मनपाच्या वेबसाईटवरील अंबाबाई मंदिर आणि संबंधित चुकीचा इतिहास वेबसाईटवरून हटवण्यात आलाय. करवीर निवासिनी अंबाबाई, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि पन्हाळा गडाबाबत kolhapur.gov.in या सरकारी वेबसाईटवरती चुकीचा इतिहास देण्यात आला होता. ही बातमी झी 24 तासनं दाखवल्यानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आक्षेपार्ह मजकूर तात्काळ हटवू असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर प्रशासनानं हा आक्षेपार्ह आणि चुकीचा इतिहास सांगणारा मजकूर वेबसाईटवरून, सरकारी वेबसाईटवरून अखेर हटवलाय. शाहिरी परंपरेतील प्रतिभावंत शाहीर अशी ओळख असलेले शाहीर कुंतीनाथ करके यांचं वयाच्या 85व्या वर्षी हृदयविकारानं निधन झालंय. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरले हे शाहीर यांचं मूळ गाव. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेतील शब्दप्रभू हरपला अशी भावना व्यक्त केली जातीय. शाहीर यांनी कथाकथन, अनेक मराठी चित्रपटांसाठी गीतं, पटकथा, संवाद असं लेखन केलेलं होतं. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे